नमस्कार, TCS पैटर्न चालू घडामोडी भाग 2 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर एकदम फास्ट एकदम कामाच्या गोष्टी बघणार आहोत। पहिलाच प्रश्न राजकीय घडामोडीवरती आहे, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी। सरळ ज्याला राजकारण कळतंय, फक्त ज्याला वरवळ कळतंय त्यालाही हा प्रश्न येईल। पण या प्रश्नावरून आपल्याला दोन गोष्टी शिकायच्यात की मुख्यमंत्र्यांनी कधी शपथ घेतली त्याच्यावरती प्रश्न विचारलाय, मुख्यमंत्र्यांनी भाषणात कुठले मुद्दे मांडले आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला, म्हणजे एखादी योजना वगैरे ओके हॅलोवरती वंदे मातरम बोलायचं आहे ते। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणाची जुलै 2022 महाराष्ट्राचे कोण विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे हे विचारलंय। उत्तर डोळे झाकून आहे, राहुल नार्वेकर। पण विधानसभा अध्यक्ष विचारलंय, विधान परिषद नाही। सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष हेच आहेत, तर सध्याचे विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणजे सभापती कोण आहेत हे मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा यूट्यूबच्या विद्यार्थ्यांनी, आणि ज्यांना वाटतंय की त्यांनी लिहून ठेवा, हा पण प्रश्न येऊ शकतो। ओके चला, कळलं तर यांची हे आहे। आणि पहिले जे जुने होते म्हणजे शिवसेनेचे दोन भाग झाले, आता म्हणजे मूळ शिवसेना आता वेगळी झाली, अध्यक्ष बदलले, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विधानसभा अध्यक्ष कोण होते हे पण वाटलं तर एकदा कमेंट करून टाकून द्या। ओके म्हणजे काय होईल, सध्या ते पण सत्तेत गेलेले आहेत, आता जुना जर प्रश्न येणार नाही पण ते रिकॉल होऊन जाईल। ओके आणि बाकीच्यांनी ज्यांनी कमेंट नाही करायची त्यांनी बघून घ्या कोणी कमेंट टाकली का। ओके पण कमेंट टाका नक्की या यूट्यूबच्या विद्यार्थ्यांनी। ही डेट लक्षात ठेवा, उद्या जर ही डेट विचारली, कारण ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी कधी शपथ घेतली हे विचारलंय, ही डेट विचारण्याची शक्यता कमी आहे। 3 जुलै 2020 पण ह्याच दिवशी पण 2023 ओके अरे थांब हे बघा याच्यात ओके थांबा घोटाळा आहे इथं विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड राहुल नार्वेकर आहे, इथं 2022 असेल। ओके हे 22 आहे, 20 तर कोविड होता की रे, इथं काय संबंध आहे। ओके विधानसभा अध्यक्ष यांना 164 आणि शिवसेनेचे राजन साळवे यांना 107। ओके ही डेट लक्षात ठेवा, इथं 2020 नाही आहे, 2022 आहे। 22 सरकार बदललं आहे, 30 शपथविधी झाला होता जुलैमध्ये ते किंवा असेल, बघून घेऊ आपण। ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे। हां 30 जूनला मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शपथ घेतली होती आणि 3 जुलैला मग विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली असेल अशी भानगड आहे। ओके ते 2020 नाही आहेत, कोविडचा कार्यक्रम आहे। ओके चला ही महत्त्वाचं आहे, आता राजकीय घडामोडी आपण बघितल्या। ओके दुसरी गोष्ट काय आहे, दुसरी आहे आता केंद्र सरकारच्या योजनेवरती प्रश्न आहे। काय योजना आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे, अरे हे लई आता या सेंट्रलच्या योजना खूप प्रश्न विचारत आहेत। ओके IBPS वगैरे प्रश्न विचारतात ते ॲग्रीच्या एक्झाम वेगवेगळ्या एक्झामला किंवा MPSC हे प्रश्न विचारते की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याची घोषणा कोणी केली, कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केली। एकनाथराव शिंदेच म्हणजे मुख्यमंत्रीच करणार, नरेंद्र मोदी 6000 द्यायलेत शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती, हे पण देतो म्हटले म्हणजे 12000 रुपये। ओके ते एकदम म्हणले आपली 12000 देणार, लोक म्हणले आता 12 हे आणि ते 6 आता मजाच आहे म्हणले 18000, पण नंतर कळलं ते 6 आणि हे 6 ते दोन्ही मिळून 12000 देतो म्हणले। ओके ते मध्ये मध्ये कन्फ्युजन झालं जरा लोकांचं। ओके पण जाऊ दे भेटायला येत ना। ओके चला शेतकऱ्यांसाठी काहीतरी भेटायला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी याची तारीख लक्षात ठेवा, जर प्रश्न आला तर चुकता कामा नाही, 1 डिसेंबर 2018। या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रत्येक प्रतिवर्षी 6000 रुपये मिळतात। ओके या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिली जाते। ओके मला वाटतं ह्या 8 थोडीशी काहीतरी कमी जास्त केली होती, पण एकदा ती बघून घ्या, ती योजना तुम्ही वाचून घ्यायची आहे। ओके आता ही पण एक महत्त्वाचं आहे स्वाधार योजना, याच्या आधी पण आपण बघितलं आहे मागच्याच भागामध्ये याच्यावरती प्रश्न बघितला होता। ओके परत याच्यावरती प्रश्न आला आहे, म्हणजे शिफ्ट वाईजचा कार्यक्रम आहे। ओके महत्त्वाची गोष्ट आहे का नाही रे, महाराष्ट्रात स्वाधार योजना 2022 अंतर्गत येत्या 10वी 12वी पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत किती लागेल बघायची बाबा, किती 41000 61000 51000 की 71000 काय उत्तर दिलं बघू आपण। 3 उत्तर दिलेलं आहे याचं, म्हणजे 51000 रुपये याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलाय। भाग 1 बघून घ्या आधी, बघितला नसेल ज्यांनी तर त्याच्यात मी सांगितलं आहे, तो व्हिडिओ घेतलाय। परत म्हणजे काय होतं की एकदा 2-4 पेपर झाले शिफ्ट वाईज तेच तेच प्रश्न विचारले जातात, म्हणजे त्याच्या रिलेटेड दुसऱ्या गोष्टी हे बघा हेच ऑलरेडी सेम हेच एक्सप्लेनेशन तिकडे पण होतं। ओके आता हे इथं वाचून दाखवण्याची गरज नाही, स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करा वाचून घ्या, कशाला टेन्शन घ्यायचं आहे। ओके यूट्यूबला स्क्रीनशॉट निघतो, चला पुढे जाऊयात आपण। आता याच्या त्या टक्केवरती वरती प्रश्न विचारले होते आधी, आता इकडे 51000 गेलेत, उद्या इथं जाऊ नाही देणं वरी
लाभार्थी आहे. मग आम्ही डोकं खाजवायचं. दोनदा प्रश्न विचारला होता सरनं बी सांगितलं होतं, काय फायदा आहे मग तुमचा. ओके चलो आता एवढं म्हणून बी वाचत चला बरं, नाही जाऊ द्या सरला काय लागलं आहे. ओके तसं नाही माझं काय चाललं तुम्ही नाही वाचलं तरी. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाभ पुरविण्यात येतो, किती येतो रे भाऊ? 600 रुपये, 1000 रुपये, 800 रुपये, 500 रुपये. आता योजना नीट करायच्या बरं, त्याच्यात किती पैसे भेटतात हे चांगलं करा. ओके आणि हे कुठून भेटेल सर? हे मॅगझिनमध्येच भेटतं. मॅगझिन बघा तुम्ही. ओके काही लोकराज्य वगैरे असेल तर त्याच्यावरती मी तुम्ही त्याच्यातल्या एक एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचं योजनेवरचं, तेवढंच असायचं. ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुठली योजना आहे? श्रावण बाळ निवृत्ती योजना. श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या निराधार व्यक्तीसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे राबविली जाणारी ही पेन्शन योजना आहे. उद्या जर याच्यावरती प्रश्न आला तर हे 65 आहे, 60 पेक्षा जास्त आहे का 65 पेक्षा जास्त आहे, 70 पेक्षा जास्त आहे, काय जास्त आहे प्रश्न येणार. आणि ती एसटीचाही प्रश्न येणार आहे. ओके एकदा ना एकदा याच्यावरती प्रश्न येणार की एसटीमध्ये महिलांना मोफत झालेला आहे, त्याच्यावर लई रील्स बनवली आहेत. ओके कुणी त्या पोरायलाच हे नाही. ओके ते एसटीवरती याच्यावरती खूप रील्स बनवले आहेत. ओके कुणी साडी घालून पोरायलाच नाही आले, काय झालं हाफ तिकीट लागायला म्हणून, कोण हे बबली आहे का? नाही नाही बबली काय, ही बबली आहे काय? अरे बबली आहे आमचा. अरे असं दिसायला कसं काय, साडी घेतली त्याला, साडी नेसली घेऊन गेले. ओके ते प्रश्न येणार आहे त्याच्यावरती, म्हणजे एकचा भाग नाही आहे पण तो प्रश्न येणार आहे त्या गोष्टीवरती. कुठली योजना आहे भाऊ, कशामुळं काय आहे, मग हाफ तिकीट कोणाला आहे, हे पण येणारच आहे. आणि हे काय BPL कुटुंबातील लोक याच्यासाठी पात्र आहेत. आणि 600 रुपये वय, 600 रुपयाचा प्रश्न इथे विचारला की नाही ते ना. मग राहिलं काय रे याच्यात, याच्यात राहिलं वय. आणि आता आपल्याला 60 आहे का 65 आहे, मग 68 टाकतील, मग 70 75 टाकतील, 80 टाकतील, तिथं परीक्षेत कन्फ्युजन होतं. इथं काय इथं आहे ना 65 आहे रे, पण जेव्हा ऑप्शन येतात तेव्हा आपला कार्यक्रम अवघड होतो. मग मी आताच सांगतो आहे. ओके चलो पुढे चलेंगे. हां आला रे आला, हा आला ना प्रश्न बघा. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्या व्हिडिओत प्रश्नच आला डायरेक्ट की कोणत्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी शपथ घेतली, किती रे? 29, 27, 30, 28, 30 जून. ओके आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधी शपथ घेतली तर 3 जुलै आहे. ओके ती महत्त्वाची गोष्ट आहे, तरी एकदा कन्फर्म करू शकता, पण 3 जुलै आहे. मग बाकीचे मुख्य यांचा कार्यकाळ बघू शकतो, मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ. ओके महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री चांगले करून ठेवा, एक प्रश्न 100% येणार. ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे, येणार येणार येणार. आणि उपमुख्यमंत्री पण बघून ठेवा. ओके कोणत्या राज्यात किती उपमुख्यमंत्री आहेत याच्यावरती पण प्रश्न येणार, लिहून घ्या लिहून बॉन्डवर. हे सर्वसेवेवाले विचारतील ना ते MPSCवाले 100% विचारणार, काळ्या डगऱ्यावरची काळी रेष. तुम्हाला कसं काय दिसंत झाली पण आहे ना. हां चलो देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019 पुणे येईन म्हणले आले 80 तासासाठी. शब्द खरा करून दाखवला की जिद्द पाहिजे. ओके मी कुणा पक्षाचा याचा हे नाही पण माणसात जिद्द पाहिजे की येतो म्हणले आले 80 तासाच्यासाठी काय होईना आले. आणि नंतर पण मुख्यमंत्री म्हणून नाही आले पण आलेच. ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे, 2.5 वर्षात आले. आपल्याला ते राजकारणात बितकारणात पडायचं नाही पण माणसं इच्छाशक्ती कशी पाहिजे. माणूस 2.5 वर्ष जास्त बोलला नाही, म्हणजे न बोलताही कार्यक्रम केला. ओके ती गोष्ट एक शिकण्यासारखी आहे. ओके बाकी काय आपल्याला जास्त बोलायचं नाही त्याच्याबद्दल. ओके एखादा राजकारणावरती व्हिडिओ टाकायचा तिथे बघा तर मग मनसोक्त बोलू आपण, त्याच्याबद्दल वाद नाही. उद्धवसाहेब ठाकरे 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022. ओके आणि एकनाथराव शिंदे 30 जून 2022 ते मग जोपर्यंत ते इलेक्शन 24 पर्यंत असतील, मग 24 पुढे पण असतील तर असतील. ओके ती मग आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे काय दुसरं मंडळवरती प्रश्न आला आहे, प्रदूषण मंडळ आलता का नाही रे, झोपला काय आहे का जागी, आहे ना प्रदूषण मंडळ आलता का नाही फोन, हे फोन नाही प्रश्न आलता. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्रे -- विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कुठल्या विद्यार्थ्यांना हे करायचे ते डिप्लोमा लेवलला. ओके तर हे मंडळा रिलेटेड जे मॅगझिन इयरबुक वाचत असाल थोडं अलर्ट राहा, म्हणजे आपल्याला काय होईल की पॉईंट सापडेल की मंडळावरती प्रश्न 100% विचारायले. ओके ती महत्त्वाची गोष्ट आहे. हा प्रश्न आता काय विचारले की बलात्कार असेल महाराष्ट्र सरकारचा मला वाटतं शक्ती कायदा आला येणार प्रश्न, त्याच रिलेटेड हा प्रश्न आहे की बलात्कार असेल, लैंगिक अत्याचार असेल, ॲसिड हल्ला असेल अशा पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने रिकामी जागा ही सुधारित योजना सुरू केलेली आहे. कुठली? मनोधैर्य योजना. त्या योजनेबद्दल काय आहे? इथे आहे की मनोधैर्य योजना महाराष्ट्र
ओके तर हे कशासाठी आहे ते आपण ऑलरेडी वाचलंय. तर याच्यासाठी 1 लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणामध्ये 10 लाख रुपयांची आर्थिक मदत आहे. ओके तर कशासाठी आहे, बलात्कार झाला असेल, ॲसिड हल्ला झाला असेल त्या पीडित महिलेवरती किंवा बालकावरती, त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य असेल. ओके तर खरं तर असे जे असतील की जे बलात्कार करतायत, ओके ॲसिड हल्ला करतायत, तर यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जशी शिक्षा दिली जायची, यांचा चौरंग करायला पाहिजे आणि यांचे हातपाय छाटून त्यांना असं कुठल्या धार्मिक स्थळाच्या बाहेर असं भीक मागायला तिथं ठेवलं पाहिजे बघायला, की हे बघा, आणि ती अशी पाटी लावली पाहिजे तिथे की या साल्यानं बलात्कार केला, यानं अब्रू लुटलेली आहे, यानं ॲसिड टाकलेलं आहे. तरच ह्या गोष्टी असतील, त्या ॲसिड टाकणाऱ्याच्या थोपडावर ॲसिड फेकलं पाहिजे आणि त्याला अशा काचाच्या त्या रूममध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून कोणाची हिंमत होता कामा नये की कुण्या महिलेवरती किंवा एखाद्या पोरीवरती ॲसिड टाकलं पाहिजे, ॲसिड टाकण्याची त्याची हिंमत झाली नाही पाहिजे. त्या दिवशी आपला देश सुधारेल, नाही तर काय सगळं रसा तळाला चाललं आहे. ओके ते नाही काय आहे की एक दिल के तिकडे हजार होय, एक यहा गिरा एक वहा गिरा, असं काही की मग काय उचलायचे कोणी पुन्हा. ओके ते असं आपलं पोरायचं झालं आहे आजकाल. ओके रील्स बनवणं कार्यक्रम सुरू आहे, सगळं मोकार कार्यक्रम सुरू आहे. ओके हे रील्स बनवा, पण कुठल्या तरी एखाद्या विद्यापीठात, कुठेतरी म्हणजे जिथं अभ्यास करायले पोरं, जिथं धार्मिक स्थळ आहे तिथं कशाला काशी करायले. ओके चांगल्या ठिकाणी जा ना, जिथं कोणी नाही व तिथं करा ना, उड्या हाना पडा ना लिहित. ओके म्हणजे जिथं लोकं बसलेत बा चांगल्या रीतीने जेवण करायला, तिथं उगं हे आडव्या तिडव्या उड्या हाणायले आहेत, याला ठोकलंच पाहिजे. ओके बघा तुम्ही काही दिवसांना होणारच आहे. ओके हे बंद झालं पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे रील्स बनवा, रील्सला आपला विरोध नाही, पण काही पण रील्स बनवू नका. ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे. चलो पुढे, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने ICMRला COVID-19 अबे COVID-19 कोणती लस कोणं विचारली, MPSC प्रश्न विचारला आहे. कधी विचारला आहे, 17 डिसेंबर 2022 डेट पण लक्षात आहे. ओके तर हेच प्रश्न जर रिपीट झाला, आता म्हणा कोविडचं कशाला विचारतील, हे प्रश्न कधीचा आहे रे. ओके हे 22 विचारला आहे, 22 परीक्षेमध्ये कोरोना कधी आला आहे, 20 आला आहे, प्रश्न विचारतात, 100% विचारतात. आणि कोणती लस आणि काय तुला काय टेन्शन घ्यायचं आहे. ओके त्या गोष्टी कोविडवरती एकदा वाचून घ्या. ओके बघा हे आहेच ना प्रश्न काय, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने ICMRला COVID-19 निगेटिव्ह व्यक्तींचे प्रभावी सीमा थ्रेशोल्ड सिटी मूल्य कमी करण्याबाबत विचारणा केली होती, ते मूल्य किती आहे, ते विचार 24 आहे, मूल्य 24 आहे. ओके याच्याबद्दल काय दिले का एक्सप्लेनेशन, याच्यात नाही दिलं. एअर क्वालिटी इंडेक्स, ओके याच्यावरती प्रश्न आहे, तुम्ही बघा वाटलं तर ते एअर क्वालिटीवरती MPSC पण प्रश्न विचारलेला आहे, ते पण एकदा बघून घ्यायचं आहे. आणि रिपोर्ट आणि इंडेक्समध्ये एअर क्वालिटी इंडेक्स प्रश्न विचारलेला आहे, जे MPSC भरपूर प्रश्न विचारले आहेत ते पण हेच विचारले की काय विचारतील रे, 80% सगळं सारखं आहे, 20% फक्त बदल आहे. ओके माझे डोळे दुखायले, ते जवळ स्क्रीनवर ठेवतो, चला हे की वाचून घ्या बरं. ओके ही वाचून घ्या, चला पुढचं घ्या तुम्ही, 3 उत्तर आहे याचं. ओके बरं जाऊ दे, घेतोच कशाला. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने EPIC नुकत्याच प्रकाशित केलेल्या अद्ययावत एअर क्वालिटी लाईफ इंडेक्सनुसार PM म्हणजे काय रे, पार्टिक्युलेट मॅटर, ओके 2.5 संपर्कात आल्याने महाराष्ट्रातील नागरिकाचे सरासरी आयुर्मान 1.5 वर्षांनी कमी होत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. काय किती वर्षांनी कमी होत आहे रे, उत्तर काय रे, 3-4 वर्षांनी कमी होत आहे. ओके 4 वर्षांनी, 3 ऑप्शन म्हणजे इथं आहे हे. ओके 3 योग्य उत्तर 3 आणि 4 वर्ष असं दिलं आहे. चला पुढे, चला एकच सेकंड, थोडंसं माझे पण डोळे दुखायले आहेत एकदम, ते स्क्रीनचं सगळी अशी भाप माझ्या डोळ्यावरतीच येते, तुम्हाला क्लिअर दिसत आहे ते, पण ते एकदम मी जवळ असल्यामुळं असं आहे. ओके काय बघा, हे अलीकडेच महाराष्ट्र सरकारनं हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या परिषदेला काय नाव दिलेलं आहे रे. ओके हे बघून घ्या एकदा, चला बघूत काय नाव दिलं आहे अलीकडेच. ओके याच्यामध्ये हवामान बदल आणीबाणी, क्लायमेट इमर्जन्सी असं नाव त्यांनी नाव दिलं आहे. ओके आता हवामान बदल आणीबाणी, हवामान दुरुस्ती, हवामान अबे हवामान स्वच्छता, हवामान संतुलन, तर हा जो बद हा जो प्रश्न आहे का, हा MPSC जे पर्यावरणाचा जे अभ्यास करत असतील का, त्यांच्यासाठी थोडासा काय म्हणतात असं फॅमिलीयर आहे की याच्यातलं काय असेल ते मारून टाकतं हे 4 नंबरचं उत्तर. ओके आता तू म्हणाले उत्तर आले म्हणून म्हणायले, पण ह्या उत्तरावरून आता थोडंसं लॉजिक लावता येईल ना, जे येत नसतं तेव्हा, कारण की हा हवामान बदल आणीबाणी हा एक प्रश्न आहे, बाकी हे काही मग वाचनामध्ये तरी माझ्या तरी आले नाही. आता हवामान स्वच्छता हे म्हणजे आले तरी हे चिल्लर आहे की हवा धुवायची काय अशी, ओके तसं नाही. हवामान दुरुस्ती करायची, ठांबरी अशी डागडुगी करायची असं नाही आहे, पण हा ऑफिशियल शब्द आहे. ओके म्हणजे जेव्हा येत नाही तेव्हासुद्धा आपण एकदा रीड करायचं आहे.
ह्या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. आणि पर्यावरणवरती एकदा प्रश्न येतो आहे, म्हणजे थोडंसं पर्यावरण वाचणं गरजेचं आहे. आणि वनविभागाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर 100% महत्त्वाचं आहे. ओके, जागतिक उष्णतावाढी विरोधातील लढ्यासाठी 2021 हे वर्ष महत्त्वाचे ठरले आहे. हवामानविषयक ग्लासगो 2001 वर्ष महत्त्वाचं आहे. हवामानविषयक ग्लासगो परिषद 2021 नोव्हेंबरमध्ये घेण्यात आली, ही महत्त्वाचं आहे. हवामानविषयक ग्लासगो परिषद किंवा ग्लासगो परिषद ही कशाबद्दल आहे? बस साहेब म्हणलं सरळ प्रश्न येईल. ओके, त्याच्यामुळे जे MPSC चे 21,000 मधून 250 ते 300 प्रश्न आहेत पर्यावरणावरचे, तेवढे चांगले वाचून घ्या. आणि 11-12 स्टेट बोर्ड चांगलं वाचून घ्या, ज्यांना वन विभागाची द्यायची त्यांना, बाकीच्यांनी मग तेवढे 250-300 प्रश्नच वाचून घ्या, मग तुमचं काही टेन्शन नाही. ओके, महाराष्ट्राच्या हवामान बदलाच्या प्रयत्नांना ग्लासगो परिषदेत सन्मानित करण्यात आले, महत्त्वाचं आहे हे. आणि हे हवामान बदल आणीबाणी तिथं वाचलं तुम्ही. ओके, चला हे काय रे, हां नरेंद्र मोदी. ओके, प्रश्न बघूयात आपण. काय प्रश्न आहे? नरेंद्र मोदी यांनी जून 2022 नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 5व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे उद्घाटन केले. तर याचं काय उत्तर आहे रे? याचं 4 उत्तर आहे. ओके, काय 4 उत्तर आहे? याचं 42 यार्डचा तो हे टॉर्च रिलेचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. ओके, ऐतिहासिक टॉर्च रिलेचे त्यांनी उद्घाटन केलेलं आहे 42. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 100व्या इतिहासात भारताला पहिल्यांदाच हा मान मिळालेला आहे. महत्त्वाचं आहे क्रीडामधून भारतातील 75 शहरांमध्ये ही टॉर्च रिले जाणार आहे. ओके, ही पण एक त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एअर क्वालिटी, ओके, IQ इयर्स 2021 जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार अहवाल महत्त्वाचे आहेत. MPSC एअर क्वालिटी इंडेक्स किंवा याच्या रिलेटेड असे प्रश्न MPSC ऑलरेडी विचारले आहेत. यांचा हा कार्यक्रम तोच आहे. कशामुळे विचारत असतील सर हे? त्यांचं यांचं जरा काही साठवलोट आहे का? अबे हे महत्त्वाचे आहेत अभ्यासाच्या रिलेटेड. ओके, एअर क्वालिटी, हवामान बदल हे काळाची गरज आहे. दिल्लीमध्ये बघितलं असेल ऑड इव्हन कार्यक्रम केला होता, असलं अवघडच आहे हे. हा बाहेर जाता येणार नाही, शाळा बंद दिल्लीच्या, प्रदूषणच प्रदूषण. पोरं खुश कायचे खुश, पोरं घरी बसावं लागायला त्याला श्वास घेता येईन, खुश कसे कसे होतील. ओके, आम्ही जेव्हा शाळेत होतो का तेव्हाचा एक किस्सा सांगतो. आता तेव्हा लहान होते सगळे पोरं शाळेत असताना, म्हणजे 5वी 7वीला असतील. शाळेत कोणतरी जी व्यक्ती एक्सपायर झाली आहे म्हणून काय झाली, बेल वाजवली. ओके, पण तिकडून पर्यवेक्षक येत होते आणि आमच्या वर्गातला होता XYZ, आता नाव सांगत नाही तर मला ते म्हणलं फोनच लावलं. पण ते ना काय झालं की हसला मोठ्यानं, हे पुरे ओरडले. आता लहान असताना ओरडतात, आम्हाला काय माहीत कोणी गेले, बेल वाजवली, तुम्हाला सुट्टी आहे म्हटलं दुपारून, सकाळून असे 10 वाजता 12 वाजता 12:30 शाळा सुटते. पण ते हय सगळे ओरडले आणि हे हसू लागलं मोठ्यानं, असं ए करू लागलं. सरनं त्यालाच बघितलं असा मारला धरून, अरे बापरे. ओके, पण ते बॉईज ठीक आहे, 6वी 7वी असेल, लहान वय होतं, पण कुठेतरी असं अचानक असं वागणं बरोबर नाही. ओके, तर ती गोष्ट आहे, खूप दुतला त्याला. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की IQ इयर 2021 ह्या रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे की जागतिक हवामान गुणवत्ता अहवालानुसार दिल्ली हा शहर दुसऱ्यांदा हे झालेलं आहे. आणि हे बघा, हे दिल्लीचं सांगितलं हेच उत्तर आहे, आता बघितलंही नव्हतं मी. सो असंच आहे ना रे हे, त्याच्यामुळं शाळेला सुट्टी असलं जे आहे, बऱ्याच जणांना न्यूज जरी बघितलं असेल की यार दिल्लीतल्या पोराला सोडून दिलं, किंवा दिल्लीमध्ये ते असे आपले काय म्हणतात ते अग्निशामक वाले झाडावर अशी धूळ बसली होती सगळं असं, ते पाण्याने फवारू लागले. ओके, खाली एकानं कमेंट मारली की एवढं पाणी झालं आहे काय यायला. अरे ते कशामुळं? जेव्हा पानावर धूळ पडलेली असते तर ती धूळ जेव्हा हटवली जाते तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड घेईल ना. ओके, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे कळलं पाहिजे. उगीच पान टाकले यायला, पाणलंही झालं आहे ते त्याच्यामुळे करू लागले की या पानावरची जेव्हा धूळ आहे, हे पानं या पानावर नुसतं असं हे झालं आहे, तर तेव्हा ते फोटोसिंथेसिस कार्यक्रम वेगळंच होईल. ते कार्बन डायऑक्साईड घ्यायचेच नाही ना हवेतला, मग हवेतला कार्बन डायऑक्साईड कोण घेईल? माणसं घेतात काय? माणसं सोडतात. ओके, ठीक, हा शोषून घेतला पाहिजे, त्याच्यामुळे ते त्याच्यावरती हे करू लागले. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा बघत असताना थोडंसं महत्त्वाचं आहे. हे डोळे झाकून काही माहीत बी नसेल हे इंडेक्स बिंडेक्स, सरळ दिल्ली नवी दिल्ली हल्ला असतं MPSC च्या पोरांना, असला GS चा फायदा असतो. ओके, इथं तुम्ही टोकं खाल्लं असतो नसलं असं, असेल काबूल, असेल अल्जियर्स, सिंगापूर. डोळे झाकून नवी दिल्ली, आणि तुम्हाला ऑड इव्हन माहीत असेल, तुम्ही हाणलं असतं, तुम्ही काय कमी आहेत का? हां, स्वतःला कमी घ्यायचंच नाही, कमी समजायचंच नाही. ओके, हा पण एक आहे, आपण मराठीत घेऊया. पर्यावरण आणि हवामान मंत्रालयाने जून 2022 अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टिकचा वापर 1 जुलै 2022 पासून 1 जुलै
ऑप्शन नंबर दोन, महाराष्ट्र सरकारनं पण प्लास्टिक बंदी आणली होती, मला वाटतं 50 मायक्रॉनच्या वरचीच परवानगी होती, खालचे बंद होते, याच्यावरती MPSC ने प्रश्न विचारला आहे. मग जर यांनी विचारलाय केंद्र सरकारच्या वरच्या लेवलला, केंद्र सरकारनं सिंगल यूज प्लास्टिकला, तर हे करंट अफेअर्स मला वाटतं याच्यावरती MPSC ने विचारलं असेल. मग आपलं नवीन काय वाढू, काहीच नाही ना नवीन, कुछ भी नवीन नाही आहे. ओके चला पुढे, हे बी आपण मराठीमध्ये बघू. 2022 इन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्सनुसार केलेल्या संशोधनात भारत खराब कामगिरी करत 180 देशांपेक्षा शेवटचा धरला. शेवटचा आहे रे, कोण आहे रे शेवटचा आहे? मग जर भारत पहिला असेल तर प्रश्न येणार, जर भारत शेवटचा असेल प्रश्न येणार, जर भारत पहिला असेल आणि 5व्या 7व्या नंबरला गेला असेल तरी प्रश्न येणार, घसरगुंडी झाली. भारत 10वा असेल आणि पहिला आला असेल प्रश्न येणार, दुसरा आला असेल प्रश्न येणार, जर 50वा असेल आणि पहिल्या 5-10 आला असेल तरी प्रश्न येणार. जेव्हा जेव्हा भारताची प्रगती होईल आणि एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीमध्ये थोडीशी अधोगती होईल तेव्हा प्रश्न येईल. कशामुळं अधोगती झाली? तर प्रगती होण्यासाठी काय करायला पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे, आणि प्रगती झाली तर भारताचा डंका बाहेरच्या देशामध्ये वाजला आहे हे दाखवून देण्यासाठी आणि कळण्यासाठी म्हणून प्रश्न येत असतो. बस दिलदार, ओके, ते गाणं लावायचं काम आहे, दिलदार मनाचा. ओके, तर असं आहे, ही 1972 मला वाटतं ती सुरुवात झाली होती. ओके, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, त्याच्यावरती प्रश्न आहे. हे तर लई वेळा विचारले पर्यावरण दिन. ओके, मला वाटतं 1972 किती वर्ष व्हायलेत रे, 50 वर्ष व्हायलेत ना, 33 आणि हे 20 50. ओके, 2022. ओके, हां, पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. याची थीम बघा, 2023 थीम बघून घ्या आता. आता प्रश्न जर आला तर ओके, चलो काय विचारलं होतं रे, काहीच नाही, याची थीम विचारली होती. हां, याची थीम आहे वन ओनली वन अर्थ. ओके, चलो कशामुळे साजरा करतात रे, मुख्य हेतू काय, पर्यावरणाचं रक्षण करणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि पर्यावरणाविषयी जनजागृत करणे हा आहे. ओके, हा डबल, हाच डबल झाला का माझ्याकडून? ओके, हा 2 नंबरला होता. ओके, 2 नंबरला, चला ते डबल आला, काही हरकत नाही. चलो पुढे चलो, फ्रान्सची न्यू प्राईम मिनिस्टर मे 2022. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, बरनस या व्हिडिओमध्ये पण सांगतो की परीक्षेच्या आधी महाराष्ट्राचं पूर्ण मंत्रिमंडळ, केंद्र सरकारचं पूर्ण मंत्रिमंडळ परीक्षेच्या आधी 8 दिवस. ओके, असा काही ज्यांकडे गुदका होत नाही लगेच सरकार पडणार नाही. ओके, समजा एखादं पडलं सरकार, दुसरं मंत्रिमंडळ येत नाही 8 दिवसात लगेच, तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, केंद्र सरकारचं मंत्रिमंडळ, बाहेरच्या देशाचे प्राईम मिनिस्टर, अध्यक्ष किंवा काय राष्ट्राध्यक्ष जे काय असतात ते, त्यांची यादी करायची. हो काय विचारलं इथं? ओके, तर यांचं काय रे, मला वाटतं इलिझाबेथ बॉर्न याचं उत्तर आहे. ओके, हां, इलिझाबेथ बॉर्ने, कुणाचे आहेत रे, फ्रान्सचे न्यू प्राईम मिनिस्टर मे 2022, असं त्याने डेट साईट विचारलेलं आहे. ओके, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण, इम्युन्युअल मॅक्रॉन राष्ट्राध्यक्ष, आपल्याला प्राईम मिनिस्टर विचारलं, इथं बी कन्फ्युजन नाही व्हायचं. इलिझाबेथ बॉर्ने, ओके, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता लेटेस्ट काय बदल आहे का या दोघांमध्ये, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि प्राईम मिनिस्टर, लेटेस्ट करंट चेक करा एकदा आणि कमेंट करा. ओके, काही बदल असेल तर बदल आहे म्हणून हे करा आणि त्यांची नावं सांगा, आणि बदल नाही म्हणून सांगा की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहे तेच आहेत, त्यांची नावं कमेंट करा. ओके, कमेंट करा. चला काय, हू अमॉंग द फॉलोइंग फॉर्म्युला वन ड्रायव्हर वून द कॅनडियन ग्रँड प्रिक्स 2022, कोण जिंकणार आहे, मॅक्स व्हर्स्टॅपेन काय नाव असेल त्याचं. ओके, हे क्रीडाच्या रिलेटेड आहे, हे वाचून घेऊ शकता तुम्ही. ओके चलो, 9वी फेरी, हे पण महत्त्वाचं आहे, क्रीडावरती कसा प्रश्न विचारतात, याचं मराठीमध्येच वाचून घेऊ म्हणजे पटपट होऊन जाईल हे. ओके, ऑप्शनलमध्ये काय आहे, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, काय आहे याच्याबद्दल, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, UN डेव्हलपमेंट प्रोग्राम नाही हे, पर्यावरण इथं चुकलं समजा, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे, UNEP. ओके, इथं आहे बघा, हे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ओके चला बघूया आपण काय याच्या म्हणलं आहे, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने नॉईज, ब्लेज आणि मिसमॅच नावाचा वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. आताच म्हटलं होतं एखादा रिपोर्ट असेल, एखादा इंडेक्स असेल, त्याच्यावरती प्रश्न आहे. ओके, ते आहे फ्रंटियर अहवाल, शहरी ध्वनी प्रदूषण, जंगलातील आग आणि फेनॉलॉजिकल शिफ्ट, ज्यात हवामान बदल, प्रदूषण, जैवविविधता हानी इत्यादीविषयी ओळखला जातो, त्यावर ते पर्यावरण सुचवतात. ओके, ही गोष्ट वाचली कशाशी रिलेटेड आहे, तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ओके, इथं चुकलं बरं हे, इथं UNEP आहे. ओके, हे पर्यावरण आहे, इथं हे नाही ऑप्शन, ऑप्शन नंबर 1 आहे.
युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP UNDP वेगळा लाँग फॉर्म आहे. ओके, ते कन्फ्युजन व्हायचं नाही, थोडंसं इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ओके, चलो पुढचा काय रे प्रश्न, हा प्रश्न आहे स्क्रीनवरती घ्या वाचून, चला तुम्हाला क्लिअर दिसते का एकदा बघूयात. की HSBC इंडियाने भारतातील उच्च वाढ असलेल्या आणि तांत्रिक हे तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप योजनांना कर्ज पुरवठा करण्यासाठी किती रक्कम अर्थसहाय्य केलेलं आहे, किती केलं रे डॉलरमध्ये. ओके, तर हे 250 दशलक्ष यांनी केलेलं आहे. ओके, तर अशा रीतीनं कुणी अर्थसहाय्य वगैरे केलेलं असेल तर त्या पण गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे आहेत. ओके, चला थोडंच राहिलेलं आहे. फॉरेस्टचे विद्यार्थी असतील, वन विभागाचे विद्यार्थी असतील, प्रश्न येणार 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 येणारच, बॉर्डवर लिहून घ्या बाब्या, येणारच. ओके, भारतीय वनस्थिती अहवाल 2021 नुसार कुठला रे, 4 नंबर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि हे यांचा एकूण भौगोलिक प्रदेशांपैकी वनाने व्यापलेल्या जागेवरती त्यांचा योग्य क्रम. प्रश्न येणार पाठ पाहिजे तुला, पाठ शिफ्ट असेल तर कोणत्या तरी शिफ्टला 100% येणार, बॉर्डवर लिहून घे. ओके, मिझोरममध्ये किती, 84.53%, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय, त्याच्यानंतर सर्वात कमी कोण, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश. आणि हे पूर्ण ते अहवालच कुठल्याही इयरबुकमध्ये भेटून जाईल, कुठल्याही भेटून जाईल, पाठ करायचा आहे. ओके, त्याच्यासाठी बेजार व्हायलो मी सांगायलो, हे डोळे दुखायलेत माझे, असं एकदम याची भाप माझ्या डोळ्यावर राहिली, चष्मा असून काय करावं आता. ओके, रिकाम्या जागाने भारतातील कोणत्या ATM रुपे संचलित कार्ड वापरून रोखे चालू, ओके, चालू करणारी पहिली, ओके, पहिली RBI परवानाधारक PPI बनल्याचे जाहीर केले आहे. कोण रे, ओमनी कार्ड, काय यायचं मराठीत वाचू आपण, ओमनी कार्ड या कंपनीने भारतातील कोणत्याही ATM रुपे संचलित कार्ड वापरून रोख काढण्याची सुविधा सुरू करणारी पहिली RBI परवानाधारक PPI बनलेली आहे. ओमनी कार्ड लक्षात ठेवा, असे जे डिसिजन्स असतील बँकिंगच्या रिलेटेड त्याच्यावरती पण प्रश्न येत आहेत. ओके, ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. चलो पुढे आगे देखेंगे, हे पण मराठीत वाचू वाटलं तर आपण, म्हणजे पटकन होऊन जात आहे. ऑपरेशन आहात, रेल्वे संरक्षण दलाने मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी सुरू केलेले हे देशव्यापी मोहीम आहे. तस्करीच्या तावडीतून पीडितांना विशेषतः महिलांची आणि मुलांची सुरक्षा करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. ओके, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या रिलेटेड हे आहे ऑपरेशन राहत. आता कोविडच्या रिलेटेडमध्ये, कोविडच्या काळामध्ये वेगवेगळ्या देशातून आणले, किंवा अफगाणिस्तानमध्ये युद्ध होतं तिथून लोक आणले, त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, त्याच्यावरती प्रश्न येणार आहे हे आपल्याला याच्यावरून कळत आहे. ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या मोहीम, किंवा युक्रेनमध्ये युद्ध झालं होतं तिथून पण आणले होते लोक, तेव्हा पण एक नाव दिलं होतं. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा इंटरलिंक करत जा. आणि युद्ध अभ्यास असतील, ओके, त्याच्यावरती पण प्रश्न येणार आहे. युद्ध सराव असतील, ओके, प्रश्न येणार आहे. MPSC ने ऑलरेडी विचारलेत. हे काय सांगते रे, इन्जॉय. ओके, इन्जॉय काय रे, इक्विटी स्मॉल फायनान्स बँक. इन्जॉय काय, इक्विटी स्मॉल फायनान्स बँकेने ही योजना सुरू केलेली आहे. 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे खाते असेल, या खातेदारांसाठी यंग किड्स हा शब्द प्रयोग यूज केलेला आहे. विच ऑफ द फॉलोविंग स्मॉल फायनान्स बँक इज सेट टू लॉन्च अ किड्स सेव्हिंग अकाउंट कॉल्ड इन्जॉय. तर इक्विटी स्मॉल फायनान्स बँक, ओके, असं ज्यावेळी एखादी नवीन स्कीम जर जेव्हा लॉन्च केली असेल त्याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न काय, थोडंसं लांब जाऊन वाचतो. ओके, इन June 2022 RBI डिसाइडेड टू इन्क्रीज द अफॉरेस्ट सेड FEA लिमिट्स फ्रॉम 5,000 टू किती रुपये ट्रान्झॅक्शन ई मॅनिडेट्स ऑन कार्ड्स प्रिपेड. काय आपण मराठीत वाचू की RBI ने प्रिपेड पेमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स, हे याचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या, PPIचा परचेसिंग पॉवर, ते PPP वेगळं होतं वाटतं, ते वेगळं आहे, PPP परचेसिंग पॉवर पॅरिटी. ओके, ते इकॉनॉमिक्समध्ये आहे ते परचेसिंग पॉवर पॅरिटी, मला वाटते नॅशनल इन्कम का त्याच्यामध्ये आहे ते, पण इथं PPIचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, PPPचा परचेसिंग पॉवर पॅरिटी आहे. ओके, RBI ने PPP काय, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट, हे लक्षात ठेवा जर आला तर, शक्यता कमी आहे पण आला तर. आणि UPIचा लॉंग फॉर्म काय, UPIचा लॉंग फॉर्म कमेंट करा रे. ओके, प्रश्न येऊ शकतो बरं, सोपं आहे, सरळच. अबे कशावरचा विचारलं होतं, नीती आयोगाचा विचारला होता, किंवा अजून इस्रोचा लॉंग फॉर्म विचारला होता MPSC ने, काय घ्या आता. ओके, तर असे सोपे सोपे विचारतात, UPIचा घ्या. ओके, लॉंग फॉर्म सांगा मला. ओके, तर RBI ने PPI आणि आवृत्ती व्यवहारांसाठी UPI वरील अतिरिक्त घटकांवरील प्रमाणीकरण मर्यादा 5,000 वरून 15,000 पर्यंत ती काय केलेली, वाढवली. हे उत्तर आहे. ओके, हे सोपं वाचून घेऊ. चला,
2022 नॅटो शिखर परिषदेत जपान या देशाने प्रथमच भाग घेतला होता. ओके, तशी पण महत्त्वाचे कुठल्या देशाने भाग घेतला होता. ओके, नाटो हे चर्चेत आलं होतं. नाटोबद्दल पूर्ण माहिती घ्या, त्याच्यात कुठले देश आहेत, काय आहे, कधी स्थापना झाली, नाटो काय बांधकडे आहे. 5-10 मिनिटाचा हिंदीतला किंवा एखादा इंग्लिशमधला, म्हणजे इंग्लिश सगळं बॅकग्राऊंड आणि हिंदीत बोलणारं, असा 5-10 मिनिटाचा नाटोबद्दल व्हिडिओ बघून घ्या. 2-4 लिहून घ्या गोष्टी पटकर, महत्त्वाचं आहे, नाटोवरती प्रश्न येऊ शकतो. ओके, महत्त्वाचं आहे. आता काय 4 नंबर याचं उत्तर आहे काय, अमरावती गोगामळ अमरावती नॅशनल पार्क आपल्याला माहीत आहे, त्याची स्थापना कधी झाली रे, 22 फेब्रुवारी 1984. ठिकाण चिखलदरा धारणी अमरावती. हे राष्ट्रीय उद्यान मेळघाव व्याघ्र प्रकल्पासाठी 7 संरक्षण क्षेत्रांपैकी एक आहे. पूर्ण जे काय राष्ट्रीय उद्यान आहेत महाराष्ट्रातले किंवा इतर थोडेसे MPSC ने ज्याच्यावरती प्रश्न विचारला आहे महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरचे, पूर्ण पाठ करून टाका. प्रश्न आहे, 100% प्रश्न आहे. वन विभागाला प्रश्न आहे, बाकीच्याला प्रश्न आहे, कशामुळे गुगलमध्ये पण येत आहे. ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे, कुठे काय येतं हे कळलं पण पाहिजे आपल्याला. चलो पटापट पुढचं घेऊयात आपण. IIT धारवाड कर्नाटकातील एक स्वायत्त अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, स्थापना कधी झाली आहे, 2016. या संस्थेनं 2022 ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स इन अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी यांनी सुरू केलेली आहे. तर यांनी 3 नंबरचं ऑप्शन विचारलं, हे पूर्ण वाचून घ्या आता एकदा, नेमकं काय आहे, तुमचा वेळ वाया घेत नाही मी. ओके, त्या रिलेटेड तो प्रश्न आहे. ओके, त्याच्यानंतर परत हा प्रश्न आलेला आहे. ओके, याचं उत्तर काय रे, दिल्ली. ओके, हा रिपीट नाही झालेला. ओके, कारण का ऑप्शन वेगळे होते, तिथे सिंगापूर होते, परत आलं आहे का नाही. ओके, हे पूर्ण एकदा वाचून घ्या. ओके, स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर याचा. ओके, बघा हे महत्त्वाचं आहे, कळतं आहे, एकदम टप्प्यात आणून दिलं मी तुम्हाला कार्यक्रम. चलो, हा काय, टेरी द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट, याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. अशी लॉकमो लगेच लक्षात ठेवा जा रे, कधी कधी सरळच प्रश्न येतो. इस्रोचा लॉंगफॉर्म बऱ्याच जणांचा चुकला, नीती आयोगाचा ठीक आहे एक वेळ, पण इस्रोचा लॉंगफॉर्म तू चुका. ओके, इस्रोचा लॉंगफॉर्म कमेंट करून सांगा. चला, कमेंट करत जा रे. ओके, कमेंट करत जा, असं थोडंसं मोटिवेशन वाटतंय. ओके, अजून आपण असं ऑफलाईनमध्ये कसं थोडंसं मजा येते की बोलता येते, काय चाललं आहे, थोडंसं रिलॅक्स घेता येते. आता हे रेकॉर्डिंगमध्ये, आता मीच झालं किती वेळ झालं बोलायलो, आता रेकॉर्डिंगमध्ये लेक्चर टाकणं म्हणजे एक आर्ट आहे. स्वतःला हसावं लागतं आहे, स्वतःला जरासं एन्जॉय करावं लागतं आहे. ओके, मग तुम्ही जेव्हा कमेंट मारता की सर लय भारी आहे, बरेच जण मला व्हॉट्सअपला सांगतात की सर तुम्ही लय भारी शिकवता हो, पण जरा इकडे बी टाकत जाईल, जरा दिसतं आहे बाकीच्याला बी, तू प्रायव्हेटमध्ये सांगत जाय मला काही वाद नाही, पण इकडे पण कमेंट करत जाय. ओके, चांगले लोकांची कमी आहे रे आज, चांगले लोक पाहिजेत आपल्याला. ओके, चला हा प्रश्न काय, जवळपास 1-2 प्रश्न राहिले आहेत. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट टेरीने 2022 वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट WSDS च्या 21व्या आवृत्तीची यशस्वीपणे सांगता केली. वर उल्लेख केलेल्या शिखर परिषदेचा काय विषय होता त्यांनी विचारलेला आहे, तर त्यांचा विषय होता एका लवचिकतेकडे ग्रहाकडे शाश्वत आणि समान भवितव्याची निश्चिती, सस्टेनेबल. ओके, हां चला, हे होतं 3 नंबरचं. तर आता हे जे काय हे झालेलं आहे, जेव्हा शाश्वत भानगड असते का, शाश्वत विकास म्हणजे काय याची डेफिनेशन जेव्हा लक्षात घेतात का तुम्ही, तेव्हा आता मी खरं सांगू का, ओनली वन अर्थ हे 2 उत्तर असण्याची शक्यता जास्त होती माहीत नसताना. हे एकदा वाचून घ्या आपण. आपले सामायिक भविष्य पुन्हा परिभाषित करणे, सर्वांसाठी सुरक्षा आणि अनुदान करणे. ओके, आवर कॉमन फ्युचर वगैरे, थोडंसं म्हणजे आता याच्यात जेव्हा माझं आता उत्तर बघून काय वाटतं आहे की जेव्हा शाश्वत विकास असं जेव्हा असेल जास्त, तर ती उत्तर असण्याची जास्त शक्यता असते. इथं आवर कॉमन फ्युचर वगैरे जे रिपोर्ट वगैरे, ते थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज हे पण उत्तर देऊ शकतो. 3 नंबरचं उत्तर आहे, शाश्वत विकास म्हणजे काय एकदा समजून घेऊ आपण एका मिनटात. थोडंसं महत्त्वाचं आहे, शाश्वत विकास म्हणजे काय की आज आपल्याकडे बम पेट्रोल आहे, पण तुमच्या पोरायला आणि माझ्या पोरायला पुढे, आता आपलं नाही झालं अजून, वाजला नाही बँड बाजा 12, पण जेव्हा आपले पोरं होतील तर त्या पोरायला पेट्रोलच राहणार नाही. मग कसं सर, मग शाश्वत विकास कसा करायचा आहे आपल्याला? किंवा एखादी नदी आहे, एखादं जंगल आहे, ओके, जंगल तोडल्यामधून रस्ता केला, मग हत्ती मारायला आहे, मग ते हत्ती वाघ माणसायला खायला आहे, मग ते वाघ मी मारायला आहे गाड्यानं, लोक शिकार करायली आहेत. ओके, न कारखाना आहे, दिल नदीत पाणी सोडलं, हे सगळा घाण, याला शाश्वत विकास म्हणत नसतात. शाश्वत विकास काय की जिथं जंगल आहे तिथं कारखाना नाही टाकायचं, नदी आहे नदीत कारखान्याचं सांडपाणी नाही टाकायचं, पेट्रोल आहे पण ते उगीच नाही वापरायचं, सार्वजनिक वाहनाचा वापर करायचा, कमीत कमी पेट्रोलचा वापर करायचा, बाकी मग काय पेट्रोल नाही तर काय वापरायचं, काय डिझेल वापरायचं का, नाही पेट्रोल डिझेल पण आला त्याच्यामध्ये, त्याचा वापर कमी करायचा आहे, इलेक्ट्रिसिटीचा वापर
म्हणजे सोलारचा वापर जास्त करायचा आहे, म्हणजे काय पुढच्या पिढीला पेट्रोल राहील ना, ओके, आपल्या पोरायला आणि पोरीला राहणारच नाही पेट्रोल, मग हा शाश्वत विकास नाही आहे. शाश्वत विकासची डेफिनेशन काय आहे की आज आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याचा चांगल्या रीतीने वापर करायचा आहे, त्या पुढच्या पण पिढीला राहिल्या पाहिजे, त्यांना धोकादायक असा बदल आपण करायचा नाही, याला म्हणतात शाश्वत विकास. आणि त्याच्यावरती भर असतो. उत्तर येत नसताना इथे शाश्वत आणि समान भविष्याची निश्चिती ही महत्त्वाची आहे. शाश्वत शब्द ओके हा महत्त्वाचा आहे. शाश्वत विकासची डेफिनेशन नेटवर्क डाटा भरपूर एक्झामला विचारलेली आहे. सोपं आहे पण माहीत नसतं बऱ्याच जणांना. ओके चला, काय शेवटचे दोन तीन प्रश्न राहिलेत. हा प्रश्न स्क्रीनवरती आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना, परत एकदा प्रधानमंत्री किंवा असल्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती प्रश्न आला आहे. ओके म्हणजे तुम्हाला काय वाजायचं ते कळत आहे. ओके चलो, प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत तरुण श्रेणीतील कर्जासाठी कमाल मर्यादा किती आहे. ओके याचं काय, 10 लाख रुपये. ओके तर मुद्रा लोन आपल्याला बघायचं आहे. आता योजनेची सुरुवात कधी झाली, डेट लक्षात ठेवा, डेट जर विचारली तर चुकता कामा नाही. 8 एप्रिल 2015. याचा उद्देश काय होता, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना कर्ज देणे. त्याच्यात 3 प्रकारचं कर्ज दिलं जातं. ओके मुद्रा योजना असेल, मुद्रा योजनेचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, नेटवरती सर्च करा मुद्रा योजनेचा लॉंग फॉर्म. ओके मुद्रा योजना कधी सुरू झाली, 8 एप्रिल 2015. उद्देश महत्त्वाचा आहे, सूक्ष्म आणि लघु याच्यात मोठे धरतात ते, असं नाही. सूक्ष्म आणि लघु इथंच आपण फसतो, ऑप्शनमध्ये मोठे उद्योगपती असं वाटतं आपल्याला, नाही. म्हणून म्हणते मुद्रा योजनेचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, त्याच्यातच उत्तर आहे. ओके शिशु म्हणजे कोण, 15,000 पर्यंत कर्ज. किशोर म्हणजे कोण, 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज, किशोर कुमारचे गाणे. आणि तरुण म्हणजे कोण, 10 लाखांपर्यंत कर्ज. ओके चलो चला पटापट संपवतो. पुढचा प्रश्न आहे, ओके किती वेळ झाला आहे, जवळपास 36 मिनटं. केवळ 6 आठवड्या पदभार सांभाळल्यानंतर ऑक्टोबर 2021 मधील लष्करी उठावानंतर जानेवारी 2022 मध्ये पंतप्रधान अब्दुल्ला हमदोक यांना राजीनामा द्यावा लागला, ते कोण्या देशाचे पंतप्रधान होते. कोण्या होते, इजिप्त, सुदान, नायजेरिया आणि मोरोक्को. तर हे सुदानचे हे होते. ओके थोडंसं आंतरराष्ट्रीयवरती पण प्रश्न आलेला आहे, त्याच्यावरती पण आपलं लक्ष पाहिजे की कशा रीतीनं प्रश्न येत आहेत. ओके समज मे आ रहा है क्या. ओके चलो, सुदानचे पंतप्रधान, चला कशामुळं, लष्करी उठावामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. तर हे क्लिअर झालं आहे का. भाग 1 आणि भाग 2 पूर्णपणे आपण यूट्यूबलाही टाकलेला आहे, ॲप्लिकेशनलाही टाकलेला आहे. पुढचे भाग घ्यायचेत का नाही, भाग 3 वगैरे बाकीचेही कंटिन्यू करायचे आहेत का. जवळपास आता 50 प्रश्न मी घेतलेले आहेत, अजून जवळपास 90-100 प्रश्न राहिलेले आहेत. 140+ प्रश्न आजपर्यंत 33 परीक्षांमध्ये TCSने विचारलेले आहेत, यावरून तुम्हाला अप्रोच मिळालेला असेल. आता एक चालू घडामोडीचा अभ्यासच कसा करायचा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार, त्याचाही व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे, पण याचा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला असेल. अजून काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी असतील की कशावरती व्हिडिओ टाकायचा आहे, ते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.